हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी. एके रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण मंचुरियन कसे बनवायचे हे बघणार आहोत. तेही एकदम मस्त, अगदी रेस्टॉरंट स्टाईल, टेस्ट आणि दिसायलाही अगदी रेस्टॉरंटसारखंच. आणि एकदम सोप्या वेमध्ये मी तुम्हाला हे मंचुरियन कसं बनवायचं हे दाखवणार आहे. चला तर त्यासाठी सुरुवातीला लागणारे साहित्य पाहूयात. त्यासाठी मी येथे एक वाटी कोबी बारीक चिरून घेतला आहे. हा कोबी तुम्ही किसून घेतला तरी देखील चालेल, पण किसण्याऐवजी चिरून घेतला तर अतिउत्तम, कारण किसल्यामुळे कोबीला जास्त पाणी सुटते. त्यामुळे शक्यतो बारीक चिरूनच घ्या आणि घेताना एकदम दाबून माप घ्यावे. हे बघा, मी हे एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करणार आहोत व आले व लसणाची पेस्ट एक चमचा ॲड केली आहे. त्याचबरोबर लाल मिरची पावडर मी इथे 2 चमचे टाकत आहे. त्यानंतर मी त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा हे दोन्ही 4-4 चमचे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे. व जसजसे ह्या मिश्रणामध्ये ते बसत जाईल तसतसे मी यामध्ये ते ॲड करत जाईल. आपल्याला ह्याचा घट्टसर गोळा असा मळून घ्यायचा आहे, जास्तही घट्टसर नाही. आपल्याला तोपर्यंत हा मळून घ्यायचा आहे जोपर्यंत आपल्याला हे मंचुरियनचे गोल गोल असे बॉल तयार करता येत नाही तोपर्यंत. हे बघा, मी जितके पीठ घेतले होते तितके सर्व पीठ मी वापरून घेतले आहे व अशा पद्धतीचा हा पिठाचा गोळा मळून घेतला आहे. आता आपण त्याचे छोटे छोटे बॉल करून घेऊयात. तुम्हाला हवे तेवढे मोठे किंवा छोटे तुम्ही करून घेऊ शकता. शक्यतो मीडियम साईजचेच बॉल करावे, जेणेकरून तळताना हे व्यवस्थित आतपर्यंत तळले जातील. याच पद्धतीने मी सर्व गोळे तयार करून घेतले आहेत व तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे. तेल गरम झाले आहे की नाही हे चेक करून पाहूयात. हे बघा, मी त्यामध्ये छोटासा वळा टाकून बघितला आहे. हे तेल गरम झाले आहे. तेल जास्तही गरम नको, मीडियम गरम असावे व गॅसची फ्लेम ही मीडियमच असावी. यामध्ये मी एक एक करून हे मंचुरियनचे गोळे टाकून घेत आहे व मीडियम टू लो फ्लेमवर हे गोळे व्यवस्थित तळून घेत आहे. जास्त हाय फ्लेम ठेवली तर हे गोळे लूज पडतात व आतपर्यंत व्यवस्थित भाजले जात नाहीत. हे बघा, गॅसची फ्लेम ही मीडियम आहे, जास्त हाय फ्लेमही नाही, जास्त लोही नाही. अशा पद्धतीने मी हे मंचुरियन तळून घेत आहे. तुम्ही बघू शकता ह्या मंचुरियनचा कलर चेंज व्हायला आता सुरुवात झाली आहे. 5 ते 7 मिनिट आपण हे मंचुरियनचे गोळे तळून घेतले आहेत. हे बघा, याचा कलर चेंज झाला आहे आणि हे आतपर्यंत भाजले गेले आहेत. आता आपण हे काढून घेऊयात व राहिलेले सर्व मंचुरियन आता तळून घेऊयात. याच पद्धतीने मी हे सर्व मंचुरियनचे गोळे तयार करून घेतले आहे. आता आपण मंचुरियनचा सॉस तयार करून घेऊया. त्यासाठी मी येथे पातळ असलेली लोखंडाची कढई वापरत आहे व त्यामध्ये अशा पद्धतीने तेल टाकून घेत आहे जेणेकरून या कढईला सर्व बाजूने तेल लागले जाईल. मी इथे 2 ते 3 चमचे तेलाचा वापर केला आहे. तुम्ही बघू शकता तेल थोडेसे गरम झाल्यावर मी त्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला लसूण टाकून घेत आहे व लसणाचा कलर थोडासा चेंज झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 चिरलेला बारीक कांदा टाकून घेत आहे.
त्याचबरोबर त्यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची व सिमला मिरची ही पातळसर उभट कापून घेतलेली यामध्ये टाकून घेत आहे व हे व्यवस्थितरित्या 1-2 मिनिट परतून घेत आहे. आपल्याला ह्याचा कलर चेंज करायचा नाही आहे व यामध्ये मी थोडीशी मीठ देखील ॲड केले आहे जेणेकरून यामध्ये आपण जे काही ॲड करणार आहोत ते व्यवस्थित शिजले जाईल. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा टोमॅटो सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस व 1 चमचा सोया सॉस टाकून घेत आहे व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे व 1 मिनिट आपल्याला हे सॉसेस व्यवस्थित शिजू द्यायचे आहेत जेणेकरून ह्याची टेस्ट अगदी रेस्टॉरंटसारखी येईल. व त्याचबरोबर मी यामध्ये कांद्याची पात देखील टाकून घेतली आहे. कांद्याच्या पातीशिवाय आपली ही मंचुरियनची डिश पूर्ण होत नाही. हे सॉसेस शिजण्यासाठी यामध्ये थोडेसे पाणी ॲड करायचे. तुम्हाला जर हे थोडेसे पातळसर हवे असेल तर थोडं जास्त पाणी ॲड करा व घट्टसर हवे असेल तर थोडेसे कमी पाणी ॲड करा. याला एक उकळी येऊ द्यायची. एक उकळी आल्यानंतर आपण यामध्ये कॉर्नफ्लावर ॲड करणार आहोत. मी येथे 1 चमचा कॉर्नफ्लावर घेतले आहे व यामध्ये 1-3 चमचे पाणी ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून हे मी कढईमध्ये असलेल्या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहे जेणेकरून हे थिक होईल. थोडे थोडे ॲड करायचे. याची कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी घट्टसर बघू शकता. त्यानुसार थोडे थोडे हे ॲड करत कन्सिस्टन्सी चेक करायची. ही बघा, कॉर्नफ्लावर जसजसे शिजेल तसतसे ते घट्ट होते व त्यानंतर त्यामध्ये आपण जे तयार मंचुरियनचे बॉल आहेत ते टाकून घेणार आहोत व हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. 1-2 मिनिट आपण हे असेच शिजू देणार आहोत व त्यानंतर त्यावर खूप सारी कांद्याची पात टाकणार आहोत. मस्त असं मंचुरियन आपले खाण्यासाठी तयार झाले आहेत. तुम्ही ही डिश नक्की ट्राय करा. अगदी रेस्टॉरंटसारखी बनते, टेस्ट देखील तशीच येते. आता मी हे सर्व करून घेत आहे. तुम्हाला जर जास्त पातळसर हवे असेल, यामध्ये तुम्हाला सॉस आणखीन हवे असेल, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. पण मी जे प्रमाण तुम्हाला सांगितले आहे ते अगदी योग्य आहे आणि या पद्धतीने तुम्ही बनवून बघा. एकदम मस्त असे मंचुरियन आपले घरच्या घरी तयार होतात. खूप मस्त लागतात, टेस्टला जबरदस्त लागतात. ही रेसिपी नक्की ट्राय करा. कशी झाली हे कमेंट करून मला नक्की सांगा. तोपर्यंत खात रहा आणि मस्त रहा. धन्यवाद.